आपण चर्चा करतोय मराठा आरक्षणाचा जो अभूतपूर्व तिढा निर्माण झालेला आहे तो तिढा सुटण्यासाठी जो पर्याय दिला जातोय तो, तो म्हणजे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या त्या सगळ्या बद्दलची ही चर्चा आपण करतोय आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत आपल्यासोबत ओबीसी अभ्यासक श्रावण देवरे आहेत मराठा समाजाचे याचिका करते दो दो। सुप्रीम कोर्टातली लढाई लढणारे आपल्या सोबत विनोद पाटील आहेत आणि त्याचबरोबर हरिभाऊ राठोड माजी खासदार ओबीसी नेते आहेत मला विनोद पाटील यांच्याकडे जायचंय कारण जो ब्रेकपूर्वी मुद्दा आलेला होता त्याच्याबद्दल तर त्यांचं मत जाणून घ्यायचंय जर एस सी बी सी आणि ओबीसी एक असतील तर मग मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ का नाही त्याच्यामध्ये नेमक्या काय अडचणी आहेत याच्याबद्दल तुम्ही प्रकाश टाकावा नेमकं ज्यावेळेस मराठा रिझर्वेशन द्यायचं ठरलं सुप्रीम कोर्टाने ॲडव्होकेट हरीश साळवेसाहेब त्या ठिकाणी उभे होते मुंबई हायकोर्टाला त्यांनी डायरेक्शन दिले की मॅटर एक्सपिडेट करा आणि मुंबई हायकोर्टामध्ये मॅटर एक्सपिडेट होत असताना मंजूला चेल्लोर त्या ठिकाणी चीफ जस्टिस होत्या त्यांनी राज्य सरकारला विचारलं फडणवीसांचं सरकार होतं हो. त्यावेळेस सुप्रीम कोर्टाचा आदेश आल्यानंतर मुंबई हायकोर्टामध्ये राज्य सरकारने स्टेटमेंट केलं की मराठा आरक्षणाबाबत जो काही निर्णय आहे तो मागास आयोगाने घेतला पाहिजे मागास आयोग त्या ठिकाणी गठीत झाला मागास आयोग गठीत झाल्यानंतर मागास आयोगाने जो काही अभ्यास तयार केला आणि तो अभ्यास केल्यानंतर एक अहवाल त्यांनी तयार केला की मराठा समाजाची शिक्षणाची पात्रता काय आहे किती शिकलेले आहे किंवा घर जो आहे का वगैरे वगैरे पूर्ण डिटेल्स त्याच्यामध्ये घेतलं आणि मराठा समाज मागासलेला आहे असं त्यांचं फायंडिंग आलं ते फायंडिंग आल्यानंतर ते पटलावर माननीय विधानसभेने स्वीकारलं कॅबिनेटने स्वीकारलं त्याचा ठराव झाला मी हायकोर्टामध्ये हो जेव्हा ते मागास आहे मराठा समाज असं म्हणाले ते शैक्षणिकदृष्ट्या म्हणाले की सामाजिक सुद्धा मागास आहे असं म्हणाले जरा प्लीज त्याच्याबद्दलच स्पष्टीकरण द्या मी मी हे हेच सांगतो आपल्याला की ज्यावेळेस तो रिपोर्ट स्वीकारला आम्ही हायकोर्टामध्ये स्वीकारला त्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की मराठा समाज हा दृष्ट्या देखील मागास आहे आणि हा समाज मागास आहे मग मा ऑल अँगलने हा समाज मागास आहे हे त्यावेळेस सिद्ध झालं हे सिद्ध करत असताना शासकीय आकडेवारी त्या दे ठिकाणी देण्यात आली शंभर टक्के सामाजिक म्हणाले होते आणि तो अहवाल आहे आजही आहे तो कोर्टामध्ये पण आहे सामाजिकरित्या मराठा समाज मागासलेला आहे तो जत्रेला जातो यात्रेला जातो हे सगळं काही आलं हा रिपोर्ट स्वीकारल्यानंतर मंत्रिमंडळाने ठराव केला सगळ्या सदस्यांनी ठराव केला कॅबिनेट डिसिजन झाल्यानंतर विधिमंडळात ठराव झाला आणि मराठा रिझर्वेशन मिळालं मग मुंबई हायकोर्टामध्ये काही लोक विरोधात गेले आणि आता जी काही चर्चा चालू आहे विरोधात हे सगळे मुद्दे मुंबई हायकोर्टामध्ये मांडण्यात आले त्यानंतर कोर्टाने सांगितलं की आयोगाचा रिपोर्ट आहे मराठा समाज मागासलेला आहे आणि मराठा समाज मागासलेला आहे आणि राज्य सरकारने एक वर्गवारी केली की मराठा समाजाला आम्ही रिझर्वेशन देतो एक नवीन कॅटेगरी त्या ठिकाणी निर्माण केली आता कॅटेगरी निर्माण करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे का तो तो माझ्या मते होता तो याच्यासाठी होता की एखादा समाज मागासलेला आहे तर त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्याला फॅसिलिटी दिली पाहिजे म्हणजे त्याला रिझर्वेशन दिलं पाहिजे राज्य सरकारने त्याचा वापर केला आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्यावर स्थगिती मिळाली सुप्रीम कोर्टामध्ये स्थगिती मिळाल्यानंतर राज्य सरकारसमोर दोनच पर्याय आहे एक तर स्थगिती उठवणे आणि जर स्थगिती त्यांच्याकडनं उठत नसेल तर दुसरा इमिजिएट जी काही आमची मराठा विद्यार्थ्यांची व्यवस्था आहे ते करू शकतात हां मग त्याच्यासाठी ही ओबीसी रिझर्वेशनची चर्चा झाली की मराठा समाज जर मागासलेला आहे तर मग ओबीसीमध्ये जाण्यासाठी किंवा घेण्यासाठी काय हरकत का आहे मग त्याच्यानंतर वेगळेवेगळे दाखले निघत गेले मी परत एकदा स्पष्ट करतो की मराठा समाज हा फॉर्म्युला देतच नाही आहे की आम्हाला असं द्या आम्हाला तसं द्या मराठा समाज एकच विनंती करतोय की मराठा समाजाला आरक्षण द्या जर राज्य सरकारला वाटत असेल की ते टिकणारं आरक्षण असेल आम्ही टक्केवारी वाढू शकतो आम्ही वेग जसं राठोड साहेबांनी सांगितलं वेगळी कॅटेगरी करू शकतो तर राज्य सरकारने जरूर ओबीसीमध्ये द्यावं राज्य सरकारला जर वाटत असेल की आम्ही सुप्रीम कोर्टामधून ए सी बी सीमध्ये रिझर्वेशनमध्ये तुम्हाला स्थगिती उठू शकतो तर राज्य सरकारने ए सी बी सीमध्ये द्यावं राज्य सरकारची काय अपेक्षा आहे की आम्ही एखादा फॉर्म्युला द्यावा आणि तो स्वीकारणे झाला तर ते आमच्यावर येईल त्यामुळे मराठा समाजाचं एकच म्हणणं आहे की मराठा समाज हा मागासलेला आहे आमची पात्रता निश्चित झालेली आहे आमची एक चौकट डिसाईड झालेली आहे हा जो काही आयोगाचा ऑर्डर आयोगाचा रिपोर्ट हा फोर्समध्ये आहे आणि कायद्याच्या भाषेमध्ये लास्ट ऑर्डर इज इन द फोर्स जो आयोगाचा रिपोर्ट हा शेवटचा फोर्समध्ये आहे त्याची अंमलबजावणी राज्य सरकारने करावी त्यावेळेस त्यांना वाटलं वेगळी कॅटेगरी करावी त्यांनी केली उद्या जर त्यांना वाटलं की मराठा समाज मागासलेला आहे सिद्ध झालेला आहे त्यांनी क्रायटेरिया फुलफिल केलेला आहे यांना जसं राठोड साहेब सांगतात की वेगळी कॅटेगरी करून वेगळा वर्ग करून ओबीसी मध्ये वर्ग निर्माण करू शकतो ते जरूर करू शकता त्यामुळे ते त्यांनी काय करावं आणि काय नाही करावा राज्य सरकारचा विषय राहिला समाजाचा विषय मराठा निर्माण होतोय मला त्याच्याबद्दलचं तुमचं मत द्या आज कुठल्याही राजकीय पक्ष त्याला अपवाद नाही सर्व राजकीय पक्ष एका सुरात सगळ्या राजकीय पक्षांचे नेते एका सुरात बोलत आहेत ओबीसी समाजाला धक्का न लावता आम्ही आरक्षण द्यायला तयार आहोत जे विरोध करतायत ते सुद्धा म्हणतात ओबीसी समाजाला धक्का न लावता हे आरक्षण द्यायचंय माझा तिघांनाही सवाल आहे जर पन्नास टक्क्याच्या वर मर्यादा जाऊ द्यायची नाहीये कारण सुप्रीम कोर्टानं तसं सांगितलेलं आहे आता आताच्या परिस्थितीमध्ये मग खरंच हे शक्य आहे का शक्य असेल तर कसं सुरुवातीला विनोद पाटील अपवादमक परिस्थिती ज्यावेळेस निर्माण होती जसं बाकीच्या राज्यामध्ये तामिळनाडू असेल कर्नाटक असेल तिथे रिझर्व्ह कॅटेगरीची जर टक्केवारी एकूण राज्याच्या टक्केवारीमध्ये जास्त असेल तर तुम्हाला ती लिमिट क्रॉस करता येते पन्नास टक्क्याचा जो जजमेंट आहे इंद्रा सानी खटल्याचा जो, जो दाखला आहे तो मराठा रिझर्व्हेशनला ला लागू होत नाही तो जन्माने मागास असलेल्या जे काही खटला होता त्याला तो लागू होतो सानेचा खटला आम्हाला लागू होत नाही आमची वेगळी कॅटेगरी त्या ठिकाणी निर्माण केली कधीच म्हटलेलं नाही मी मी काय म्हणतो पन्नास टक्केने बावन्न टक्के ऑलरेडी महाराष्ट्र गेलेला आहे दहा टक्के डब्ल्यूएस बासष्ट टक्के आपण गेलेलो आहे टक्केवारी हा विषय इतिहास जमा झालेला आहे कारण टक्केवारी जर तो वेगळ्या विषयावर गेला आजची आपण ती स्थगिती चुकीची दिलेली आहे तीच आमची फाईट चालू आहे त्यावेळेस सरकार कमी पडला आम्ही कमी पडलो त्यामुळे ती स्थगिती त्या ठिकाणी आलेली आहे कारण आमचं मागासलेलापणा सिद्ध झालेलं आहे कोर्टाने मराठा समाज मागास नाहीये असं कुठं म्हटलेलं नाही हायकोर्टाने मागासपणा हा स्वीकारलेला आहे आता सुप्रीम कोर्टामध्ये पर्सेंटेज वर विषय चालू आहे तर राज्यामध्ये ऑलरेडी आरक्षण आहे झालं काय हरिभाऊ आता ते म्हणतात की आताच ऑलरेडी बासष्ट बासष्ट टक्क्याच्या आपण पुढे गेलेलो आहोत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हो। हे आरक्षण टिकू शकतं का हा जो पर्याय सध्या समोर ठेवला जातोय त्यांच्याकडून की बासष्टच्या पुढे सुद्धा अपवादात्मक परिस्थिती आहेत ते अपवादात्मक परिस्थितीत असं म्हणतात हे शक्य आहे नाही पहिली गोष्ट पाटील साहेब राज्य सरकार ढकलत आहे असं होत नाही पाटील साहेब हे तुम्हाला आणि आम्हाला म्हणजे मराठा आणि ओबीसी समाजाने एकत्र बसून फॉर्म्युला बनवा आपण बनवूया आणि तो तो आपण मग सरकारकडे घेऊन जाऊया सरकार तयार बसलेला आहे सरकारचं काही बनणं नाही आहे अरे फॉर्म्युला काय एकदा तुमच्या मी सांगतो का तुम्हाला काय तुम्ही हसू नका प्लीज सिरियसली घ्या असं आहे हे असं सार्वजनिक चर्चा होत नाही ऐका मंडल आयोग लागू झाला तेव्हा मान्य शरद पवार साहेबांनी सगळ्या समाजाची बैठक बोलावली आणि जवळपास दोनशे अडीचशे लोक बनवले होते मला वाटते श्रावण देवरे साहेब त्याच्यात होते मकराम पवार होते मी होतो आमचे Uh, भुजबळ साहेब होते गोपीनाथ मुंडे होते आणि दीडशे दोनशे लोकांमध्ये चर्चा झाली की आताला मंडल आयोग लागू करायचा आहे त्यावेळेस वंजारी बंजारी वाद होता बंजारी बंजारी वाद होता म्हणून वंजारीला दोन टक्के दिलं आणि आम्हाला तीन टक्के दिलं त्यावेळेस शरद पवारांनी काय केलं की मान्य शरद पवार समोर आम्हाला सगळ्यांना बोलवलं दोन अडीचशे लोक पण सगळे बोलले नाही आम्ही सातच लोक बोललो होतो मला आठवतं मी बोललो मुंडे साहेब बोलले छगन भुजबळ साहेब बोलले श्रावण देवरे साहेब बोलले मकराम मकर बोलले मकराम पवार साहेब बोलले आणखी एक कोणत्या बोललो आणि आम्ही एक प्रस्ताव ठेवला अपकटाचा मान्य झाला मान्य शरद पवार साहेबांनी दुसऱ्या दिवशी निर्णय घेतला आणि नंतर काही गोष्टी बाहेर आल्या मी सहज विचारलं मुंडे मी होतो साहेब तुम्ही दोन टक्के कधी मागितलं होतं म्हटलं नाही मी तर मागितलंच नाही मग हे कसं काय दिलं शरद पवार साहेबांनी तुम्हाला नाही ते आपलं भांडण मिटवायचं होतं म्हणून दिलं मग तुम्हाला ऍक्सेप्टेबल आहे का म्हटले मी त्यांना विचारलं तर म्हणजे खुशीने मी एक्सेप्ट करतो दोन टक्के आम्हाला दिलं तर आता तीच परिस्थिती आहे तुम्ही लक्षात घ्या सब कॅटेगरायझेशन करावं लागेल तुम्हाला ठीक आहे कॅटेगरायझेशन तुमच्या फॉर्म्युला कळला सब कॅटेगरायझेशन करायचं असं तुम्ही म्हणताय सत्तावीस टक्के आरक्षण तुमच्याकडे सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये बत्तीस टक्के मराठा समाजाला किती टक्के आरक्षण देताय तुम्ही सांगा श्रावण देवरे सरांच्या मनातला प्रश्न मी विचारलाय मला मला ते आम्ही मराठा समाजाच्या मीटिंग मध्ये ठरवू इथे नाही सांगणार मी आम्ही अहो पन्नासच्या आत घेऊन येऊ आम्ही आम्ही प्रस्ताव पन्नासच्या आत कोणी चॅलेंज करणार नाही चॅलेंज करणार आहे हसू नका हो तुम्ही तुम्हाला फार नॉलेज आहे काय तुम्ही काय खेळ चालवलाय का तुम्ही भाऊ भाऊ तुम्ही काय खेळ चालवलाय का हा आणि मला खेळ समाजाच्या सोबत बसून आणि मग ठरवू आणि हे काय चाललंय तुमचं एकतर फॉर्म्युला स्पष्टपणे मांडा मांडा एक मिनिट मांडा एक मिनिट जे काही तुमच्या मनात मांडा सगळ्या बा बघा ओबीसी समाज मध्ये 12 पोलीसदार समाज आहे नावी खाती वाडी लोहार सोनार सुतार धोबी त्यांना वेगळं बघा असं आहे नाही नाही नव जजेसनी एक फॉर्म्युला दिला या देशामध्ये की सगळ्यांना न्याय द्यायचं असेल तर तुम्ही ओबीसी मधचं सबेशन करा सत्तावीस टक्केच हे सुप्रीम कोर्टाने नाही जजेस इंदिरा शहाणी सांगितलं आणि उदाहरण देऊन सांगितलं की एका समजा एक ओबीसी मध्ये तुम्ही एवढ्या सगळ्या जाती घातल्या आपल्याकडे बघा नावी तिथेच आणि तुम्ही माळी तिथेच आणि तिथे बंजारा बंजारा ऐका ऐका ऐकाऊ हरिभाऊ हरिभाऊ मुद्दा तोच आहे मुद्दा तोच आहे सत्तावीस टक्के आरक्षण आहे त्या सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये मराठा बांधवांना जर तिथं आरक्षण द्यायचं असेल तर त्यांची लोकसंख्येच्या प्रमाणात तुम्हाला ते आरक्षण द्यावं लागेल त्यांची लोकसंख्या जर आज बत्तीस टक्के असेल त्यांना जर बारा तेरा टक्के आरक्षण कोर्टानं मंजूर केलेलं आहे कोर्टानं अशा परिस्थितीमध्ये सत्तावीस टक्क्यातून बारा तेरा टक्के आरक्षण त्यांना दिलं जाणार असेल तर मग त्याच्यासाठी ओबीसी समाज नेमका कुठला फॉर्म्युला समोर आणतोय मला हरिभाव विचारायचं ब्रेकच्या ब्रेक घेतोय कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत